चंद्रपूर जिल्हा वाशी माझ्या बांधवांना आणि भगिनींना आणि मित्रांना, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं निश्चितच जिल्हा प्रशासन यशस्वीतेकडे जात आहे। सुरुवातीला आपल्याला जिल्ह्यात दोन रुग्ण सापडले होते, 2 मे रोजी एक पॉझिटिव्ह मिळाला होता, तो आता बरा होऊन घरी गेलेला आहे। बिंबा गेटचाही रुग्ण आणि दुसरा एक रुग्ण, दोनही रुग्ण आता बरे झालेले आहेत आणि बाकी सर्व 21 रुग्ण हे जे सापडले हे सगळे बाहेरून आलेले आहेत आणि बाहेरून आल्यानंतर या सगळ्यांना हे क्वारंटाईनमध्ये होते आणि त्यामुळे क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे अजिबात कुठेही या रुग्णांच्या कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात स्प्रेड झाला किंवा पसरला अशा प्रकारची परिस्थिती अजिबात नाही। आणि म्हणून सर्वांनी आता काळजी घेत असताना घाबरण्याचं मात्र अजिबात कारण नाही। या जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची आत्ताची संख्या जी आहे ती आत्ता बेडेड जी आहे ते 22 आहे आणि यामध्ये दिल्लीतून 1, मुंबईतून 3, ठाणे 2, पुणे 6, यवतमाळ 2, नाशिक 3 अशा कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णाचे सहवास असे हे 5 रुग्ण आहे। म्हणजे एकूण हे रुग्ण जर बघितले तर आपण आजच्या तारखेमध्ये 22 रुग्ण आहे। एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 797 आणि त्यातले 22 पॉझिटिव्ह आले आणि 688 रुग्ण हे आता निगेटिव्ह आलेले आहेत। मग साधारणतः 87 रुग्णांचे आता नमुने किंवा त्यांचा अहवाल आता प्रतीक्षित आहे। या शहरामध्ये 11 कंटेनमेंट झोन तयार केले, त्यामध्ये 2140 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण केलेलं आहे आणि या गृह अलगीकरणामध्ये पूर्ण झालेले 55,867 व्यक्ती आहेत। यामध्ये या 11 कंटेनमेंट झोनमधील 1,300 लोकांचं सर्वेक्षण प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून रोज सुरू आहे। ही एक निश्चितच म्हणजे प्रशासनाने दक्षता ठेवून या सगळ्या कंटेनमेंट झोनमधल्या लोकांची रोज 13,000 लोक आहेत त्या सगळ्यांचं काम सुरू आहे। विशेष या आनंदाची बाब अशी की पोलीस विभागाची, कारण डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल्स प्रशासनाबरोबर सगळ्यात यामध्ये या कोरोनाच्या लढाईमध्ये खरा जर महत्त्वाचा दुवा कोण असेल आणि कोरोनावीर म्हणून ज्याच्या आपण कोणाकडून कशाची पर्वा न करता या जिल्ह्याच्या सीमावर सीमामधून आत येणाऱ्या लोकांसाठी जी भूमिका जबाबदारीनं पार पडली अशा पोलिसांच्या ज्या नाक्यावरचे पोलीस आहेत, सीमेवरचे पोलीस आहेत, त्या 122 पोलिसांची स्वॅब तपासणी झाली आणि सुदैवानाची बाब म्हणजे आनंदाची बाब म्हणजे एकही पोलीस यामध्ये पॉझिटिव्ह निघाला नाही। ही एक निश्चितपणे आता आनंदाची बाब आहे। कोरोना जनजागृतीसाठी आता आत्मभान अभियानाची आपण प्रसिद्धी केलेली आहे। यामध्ये विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात 69,000 नागरिकांचे आतापर्यंत आगमन झाले आहे। जिल्ह्यामध्ये 69,000 लोक बाहेरून आले आणि 38,000 मजुरांना जिल्ह्यातून आतापर्यंत निरोप देण्यात आला आहे, त्यांना बाहेर राज्यात पाठविण्यात आले आहे। बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनचा बंधनकारक केलेलं आहे आणि क्वारंटाईन झालेले रुग्ण बाहेर फिरत दिसल्यास त्याला डायल नंबर 1077 वर हा डायल नंबर आता ठेवलेला आहे। ज्या कोणालाही असला क्वारंटाईन केलेला रुग्ण जर बाहेर क्वारंटाईन केलेला व्यक्ती बाहेर आढळला तर त्याला 1077 वर डायल करायचा आहे आणि विशेष आपण त्याची काळजी घ्यायची आहे।